कोयत्याची धार, पंकजा ताईज, जयंत पाटील, पंकजा मुंडेंच्या लवादाची यशस्वी मध्यस्थी, पाहूया विस्तृत बातमी. ऊसतोड कामगारांच्या कोयत्याची धार पंकजा मुंडे याच आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आज आला. जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्यातील ऊसतोड कामगारांनी गेल्या 2 महिन्यापासून सुरू केलेला संप अखेर मागे घेतलाय. ऊसतोड कामगारांना त्यांच्या मजुरीत 14% दरवाढ देण्याचा निर्णय लवादानं जाहीर केल्यानंतर कामगारांनी आनंद व्यक्त करून पंकजा मुंडे यांचं आभार मानलंय. राज्यातील ऊसतोडणी वाहतूक व कामगार संघटनांनी गेल्या 2 महिन्यापासून सुरू केलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मानसरी बुद्रुक येथे जयंत पाटील व पंकजा मुंडे यांच्या लवादाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान पंकजा मुंडे यांनी या बैठकीत ऊसतोड कामगारांची बाजू घेत दरवाढीचा मुद्दा प्रकर्षानं मांडला. कामगार संघटना व कारखानदार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ऊसतोड कामगारांना 14% दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कामगारांना प्रति टन 239 रुपये मिळत असून 14% म्हणजे 33.46 रुपये इतकी वाढ झाली असून त्यांना आता प्रति टन एकूण 272.46 रुपये इतकी मजुरी मिळणार आहे. मुकादमांच्या कमिशनमध्ये 0.5% वाढ करण्यात आली असून त्याचे कमिशन 18.5%हून 19% करण्यात आलंय. पंकजा मुंडे यांनी संपावर यशस्वी तोडगा काढून दरवाढ मिळवून दिल्याबद्दल कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केला असून बैठकीत उपस्थित असलेले गोपीनाथ रावजी मुंडे साहेब, ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्याचे केशवदादा आधळे, श्रीमंतराव जायभाये, देवीदास तोंडे असेच ऊसतोड मजूर व मुकदम वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, तिचा सागर.